कुपवाड शहरातील सर्वधर्मीय व सर्व सामाजिक प्रतिनिधींना एकत्रित करून ईद आनंदोत्सव साजरा करणे व सर्वांच्या मनामध्ये सामाजिक एकोपा किंवा एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल कुपवाडकरांसाठी हा सोहळा कुपवाडमधील लाडे मशायक दर्गामध्ये पार पडला. कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक दर्गा सरपंच बशीर मुजावर यांनी केले. यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, नगरसेवक गजानन मगदूम, प्रकाश ढंग, शेटजी मोहिते, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, माजी नगरसेवक धनपाल खोत, प्रवीण कोकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 10 मे 2022 रोजी कुपवाडमध्ये हजरत लाडे मशायक अन्सारी दर्ग्यामध्ये आज एक वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम एक ऐक्याचं एक चांगलं प्रतीक दिसून आलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये कुपवाडमध्ये मधील जे प्रतिष्ठित नागरिक होते, माननीय शरद पाटील सर, आमचे सर्व नगरसेवक व त्याचबरोबर कुपवाडमध्ये वेगवेगळ्या संघटना, विविध मंडळे, या सर्वांनी आज या कार्यक्रमात भाग घेतला. आणि आपल्या कुपवाडमध्ये एक ऐक्याचं एक प्रतीक आहे हे दाखवून दिलं की कुपवाडमध्ये अशा प्रकारची कुठली घटना घडणार नाही. म्हणजे एक चांगलं प्रतीक एक प्रतीक त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. आणि हे कार्यक्रमाचे नियोजन आमचे दर्गा सरपंच माननीय बशीरभाई मुजावर यांनी घडून आणलं होतं. आणि ह्या कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने पार पडला, त्यामुळे मी मुस्लिम समाजाच्या वतीनं व दर्गा कमिटीच्या वतीनं मी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.